なるほど、はい、ここまだ आपला एक मस्त माणसाने विचारलं कुठलं पाहुणं तुम्ही तर पंढरपूर कशाला मुलगी मास्तरी झाली म्हणजे गेली शाळेत शाळेत गेल्यावर एक शिक्षक आला त्याची बायको वारली बाळांपणा तो त्या कुंडीबाबा म्हणून मुख्य होता आपल्या समाजातला त्याला विचारलं त्याने तर कोण म्हणले शिक्षकामध्ये मिळेल का माझी बायको वारली तो शिक्षक होता तिकडचाच होता तर तो म्हणाला एक मुलगी आलेली आहे शिक्षका म्हणून तिच्या नवऱ्यानं पाहिजे तिथे म्हटली आणि ती आली त्याला विचारायचं असलं तर म्हणले त्या पुढीला विचारू नको पुढीचा रागीत आहे काही दुसऱ्याला का बघत नाही मग तो माणूस आला तर आमच्या वडील बसले होते पाहुणं कुठलं होतो पडलं तिथं कशा आलाय तर माझी मुलगी म्हणून शिक्षका झालेली आहे तिचा नवरा काय करतो तर म्हणले ती शिक्षक आहे त्यानं दुसरी बायको केली तर म्हणायला लागले मग माझी बायको वारलेली आहे मग कसं करतात अहो म्हणला ते काय करणार नाही तुम्ही जर तिकडे गेला त्या मुलीकडे होणार नाही तरी पण तो माणूस तिथं आला आल्यानंतर त्यानं सांगितलं आला तो म्हणला शाळेत येऊ का तर तुम्ही कुठलं पंढरपूरचं तर या या म्हणल्यावर खुर्ची खुर्ची बसली ना म्हणले तू कुठलं आम्ही पंढरपूर मी शिक्षक आहे म्हणला माझ्यात म्हणले वीर आहे तंत्र आहे आणि माझी बायको बाळांपणात वारली म्हणले मला आम्ही शिक्षकात पाठवे करायचे म्हटलं मी आता दोन चार महिने झाले आलेली आहे आणि म्हटलं ते काय मला काय माहीत नाही बघा म्हणलं बारशी इकडं मला इकडं असले तर तर तुमचा नवरा म्हटल्याबरोबर मी चप्पलच काढली चप्पल काढल्यावर पळायला लागला तर शेजारी तुझा पळ बाई चप्पळ म्हणली अहो बाई काय करायला लागला हे काय म्हणतोय मला तरी पण तो माणूस पुन्हा जाताना म्हणतो तुम्ही कधी या म्हटलं काय अजून राहिलं आहे आपल्याला जाताना म्हणताना त्या आपणे सांगितलं त्याला जाऊ नको म्हणत होतो तो राहला मग माणसं म्हणायची आता मी बाळातील होत तीन आठवडे म्हणजे महिना झाला असून म्हणायची ह्या पोरीच्या तोंडावरचा झाड वाळला नाही कशी राहायची पूर्णवाणी तिच्या रुपाळी राहिली तर आमचा बाप म्हणाला दुर्गत आहे ना कोणाला ही पोटी बना ऐकल्यावर पोटी बना सगळा प्रकाश त्या वाचकाला पाठवते असं म्हणजे ते झालं मग माझी बस कुठं गेली काढलातला का तर काढलाच्या शाळेत दोन शिक्षक होते तर शिक्षकाला ते नाही दोन पार्टीचं गाव होतं आणि त्या दोन पार्टीच्या गावाला तिकडची बाई तिकडे जाय तिकडची बाई तिकडे तुम्ही अशी त्यांनी एक बाई काढली त्या दिवशीला मारल्यावर मग त्या गेल्या बंद करून बाईला शाळेलाच बाई नाही तर तिकडची कोण तर मी मग माझी बंदी तिथे ती आम्ही ती बैलगाडी करून तिथं आलो त्या जवळसारखे त्या कडेला हाटेल होतं आपल्या समाजाला लागत आज आली म्हणजे महाराजी बाय आली महाराजी बाय आली महाराजी बाय आली तर पण सांगोल्यापासूनच एक बाय आमच्या माग आली
पोर्टर किमती जाय पण म्हणून ती आपल्या समाजात अहो म्हणजे गाडी वाटतो म्हणून गाडी कुठं चालली पण काढला असता तर हे अशी शिकत आले कुठाचे आहे तर माझ्या अहो गाव कोण गाव आहे तुम्ही मराठी असं दोन शिक्षकाला मारले म्हणजे मारले बाईना मारलं कशाबद्दल तर ही दोन पार्टी दोन पार्टी चिकडलं मारलं काही मारलं म्हणजे मारून टाकलं मारलं 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 मारहाण केली त्या बायचं मग मी हात पाय धुती तो परत पोटवर आलाय मला पोरवायला मला म्हणजे पंचायत बोलू आणि म्हणजे बाईनाचा विद्यार्थी शिकला तर वाचन झालेलं लागले आमच्या भाऊ कामाला होता दादा कोरडा भाऊ तर त्याचा मित्र विठोबा म्हणून त्याच्या घरी आमच्या दादाने मला ठेवलं तिचा नवरा मधून मधून येतो आम्ही काय त्यांना घरात येत नव्हतो बोलत नव्हतो का तर विनाकारणच त्यांनी बायको केली माझ्या बहिणीची काय चुकत आहे मलाही जागा आल्या तर ते म्हणले काय नाही काळजी करू नका आम्ही आहे मग गेले मी बोलवलं कोतवाला गेले तिथे नमस्कार केला काय बोलवलं तर हे बघा म्हणले आमचं दोन गाव पार्टीचं दोन पार्ट्या येते आमच्या आता त्या बायकांना कशा मारल्या तर त्या बायका अशा होत्या की इकड त्या पार्टीत काय बोललेल्या इकड त्या पार्टी पार्टीला टाकायची इकड त्या पार्टीत काय बोललं बोललं तर तिकडच्या पार्ट्याला टाकायची म्हणून ते हारणे म्हणून बाई तशीच होती तिथं ठोकले ते गेल्या होती बरं म्हटलं त्या बाई कोणाच्या होत्या तर एक माळ्याची होती एक शेतकऱ्याची होती तर म्हटलं मी मारायची आम्हाला काय म्हणलं त्याने एका पद्धतीने वागले तर माझी चार पद्धतीने मी वागले हे तू पंचायतीत म्हणाले बापरे एका बाईने त्यावेळेला पंचायतच म्हटलं म्हणलं मोठी गोष्ट झाली मग तू खरंच मराठा गाव असं सगळं बघायला एवढं तू मेरिट मध्ये असून सुद्धा एवढा सगळ्यांच्या पंचायतीमध्ये बोलणं म्हणजे त्या माणसाला चप्पल विकून मास्टरला नाही पण तू एक माणूस होतो इकडे पूर्ण पंचायत होती पंचायत आणि पंचायत म्हणजे 200-300 लोक आणि गावाचे प्रमुख होय अच्छा मग ते सगळे बसले होते त्यांनी विचारला असं तर तुम्ही कसं तर म्हणलं की काय मारायचं पाहिजे आम्हाला काय येत ते काय सांगतो बरोबर तर त्या एक पटीनं वागल्या असल्या तर मी चार पटीनं वागले म्हटल्यावर सहलीत बघितले आणि एका पेकाळी म्हणले जाऊ द्या गेली तर आता ही पाहिलं कशी राहते ती बोलली इथं बघायला मग मला ऐकायला आल्यावर म्हटलं बघूया काय करते ते तुम्ही आपली घरी त्या घरनं जायची थेट शाळेतच भाग शाळेत जाऊ शिकवायची अच्छा आणि तिथला जी सरपंच होता त्या आठवड्याला येत त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं सरपंच भेट देत होता घेत होता आणि मग सगळं शाळा चांगलीच होती तिथली ती शाळा मी चौथीची पाचवी वाढवली आणि मग मला चांगल्या तऱ्हेनं पण आता तू मग जर म्हणालीस की पूर्वीच्या ज्या बायका होत्या त्या मारलं किंवा ज्या निघून गेल्या त्यामुळे शाळेमध्ये काय व्यवस्थितच नसेल शाळा काय चांगली चालली नसेल तेवढी अच्छा मग चाला एकदम व्यवस्थित झाली शाळा त्यानंतर मग का मग केलं मी कुणाच्या भानगडीतच पडली नाही ना त्या बाईनी भानगडी केल्या ना इकडचं तिकडं तिकडचं मी काय भानगड केली नाही सरळ उठायची मुख्य शाळेत जायची स्टे करायची आपल्या शाळेतनं भाग शाळेत मुलींना शिकवायची सरळ घरी यायची त्यामुळं आणि लगेच मग वैशाख महिन्यात जो जून आला जून महिन्यात लगेच मी मुली शाळेत गोळा केल्या नावराची शाळा वाढली आणि मग म्हणायला लागली बाई 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 करायला लागली एकटी जात होती सांगोला ते कडला ते सांगोला सात महिने असते चालत जायची कोण आहे तुम्ही सांगू बाई पण चालत जाणं 7 किलोमीटर अंतर म्हणजे 3 तास 4 तास लागत असेल जायला पण बैलगाडी अशी काही चालत असत काय आईच्या वेळेला आता जायचं गावाकडे म्हणण्यावर जायचं मग कोण चाललंय तर मी काबू पण मग त्यामुळे गावाने प्रतिष्ठा आली असते म्हणजे गाव नुसतं मग बाई बाई करायला लागली त्याचा अर्थ कसा झाला तर मी ट्रेनिंगला गेली लगेच 50 साली मला हुकूमत आला आणि 49 साली ती बाई वाढली कुणाची आमची ती दोडू बाई म्हणून वाढल्यानंतर मासाला कळवलं नाही त्यांच्या मामाने त्याला कळवलं आणि मग एक माणूस आमचा त्यांचं मावळणीचा एक मुलगा घेऊन मावळणी म्हणजे
मावळ म्हणजे नवऱ्या आमच्या नवऱ्याची बहीण आत्या वडिलाची बहीण वडिलाची बहीण वडिलाची बहीण कोणाच्या वडिलांची मास्तरांच्या वडिलाची बहीण अच्छा आत्या मग ते एक माणूस घेऊन तिथे वारलं होतं की आम्ही कुणी सांगितलं नाही कारण पत्र लिहिलं होतं तसंच तुला भाऊ शेषाईला म्हणून त्रास घ्यायला लागला त्यांना अनेक कामं करायला लागली मास्तरांना ते रानातलं ते जळण आणायला व्हायचं काढणी करायची मोजणी करायची आणि मध्ये मध्ये माझ्याकडे यायचे मी दूर येत नव्हते तरी मग म्हणायची तिथेकडे जातोस त्या बाजूकडे जातोस असं त्यांच्यात म्हणणं होतं म्हणून म्हणून मग ते वारल्यानंतर आल्यावर मी म्हटलं की येणार नाही मग असं तसं विनोद करून त्यांनी मला बरोबर म्हणजे मला त्याने त्रास दिला नव्हता आणि आमची भांडणं केली काही झाले नव्हती एकमेकाचं होतं ती तसंच ठेवलं होतं एक गोष्ट सांगायची अशी झाली की बाई करून सुद्धा मध्ये मध्ये यायची अच्छा ते यायच्या म्हणजे ती बाई करायच्या अगोदर सुद्धा मी आधी उठून आल्याने त्यावेळेला यायचे तर आले असताना आमची आजी तिथे कोण आहे ती तर मी का म्हणे म्हणतो का बाबा आला तर म्हणायला लागली माझी बायको इथं आहे का रे बाबा म्हणते तू दुसरी बायको तुम्ही इथं ना आता कशाला आला आहे तिथे तर म्हणजे एक पैसा जर माणसाचा हरवला तर तिथे तळमळ करतो मी मोठी बायको कशी मिळतो तोडणार नाही असं झालं आणि नंतर ती गेल्यानंतर मग मला म्हणायला लागली जाऊ दे म्हणले गेलेलं काय 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 असं ना आपलं ती मुलं म्हणले पंढरपुरात करायला तरी म्हणलं की कोणते झाल्यानंतर आपल्या त्रास येतील शिकून नोकरीला लावली तर चांगलं होईल आपलं म्हणून आधी ती मुदत ठेवली आणि मला हुकूम आला ट्रेनचा आणि मी गेले कुठं गेले तर ट्रेनिंग लागले ट्रेनिंगची 2 वर्ष झाली आणि 2 वर्षात गावं मागतात ना तर 2 वर्षात गावं मागतात तर मी म्हणून मागितलं होतं तर तिथं ती सरपंच जाऊन बसला त्यावेळेला मी बाबत जे आहे ना होतं ती कांबळे लावलं शांतांची किती कांबळे तर सरपंच म्हणलं आमची त्या बाबर व्हायला आम्हाला दिले पाहिजे तर ते म्हणले आम्ही कांबळे व्हायला द्यायला तर नाही म्हणायचे आमची बाबर व्हायच पाहिजे आम्ही कांबळे असं दोघांचं झाल्यावर हसले ते शिक्षण अधिकारी म्हणजे तीच बाई आहे मग तिथे गेल्यानंतर मग आम्ही अर्ज केले एकामेका तिकडची एक बाई होती तिकडची सोलापूरची कायपड नावेची एक बाई होती तिला अर्ज आणि माझा अर्ज तिला पाहिजे तर सोलापूरच मला पाहिजे तर चालेल आम्ही दोघी ती करून माझी बच्ची परत तिकडे झाली ट्रान्सफर तिला ट्रान्सफर तिला ट्रान्सफर झाल्यानंतर मग आमचं घर वीर उपयोग पडला होता खांडे जात करून आणली होती आणि सगळं माळे आणि बाजू 50 सालीच त्याचं वास्तुशास्त्री अशा तऱ्हेनं मी इकडे झाल्यावर आमची आठ पडल्या बघली तेव्हा मला वाटतं प्रौढांच्या शाळा त्यावेळेला तुमचं प्रौढांची शाळा तिकडे होती बाबासाहेबांची त्या दरम्यान भेट झाली होती त्यावेळेला बाबासाहेबांची भेट झाली होती असताना 1943 साली बाबासाहेबांचं भाषण सोलापूरला होतं तेव्हा त्यांनी वर्तमानपत्र वाचलं कोण वाचलं म्हणले अहो कांबळेबाई येत आहे का तुम्ही कुठं तर म्हणले बाबासाहेबांचं भाषण सोलापूरला आहे तर येत आहे म्हणतो हो बघायला बाबासाहेबांचं भाषण आहे का तर ये बरोबर मग आम्ही गेल्यानंतर ती गेलो तिथं त्या भागात आपल्याच भागात गेलो फॉरेस्ट मध्ये गेलो गेल्यानंतर तिथं बाबासाहेबांना बायका म्हणजे गोवाळ सगळा रांगोळी काढली त्यातून मुलांनी नवे कपडे महिलांनी नवे कपडे मला शेटा उभारलेला होता आणि बाबासाहेबांना गोवाळ तर मी एका बाईचं ताण घेऊन असं ओवाळायला गेली बाबासाहेब येऊन तर त्यांनी चांगले डोळे कपाल रुंद डोळे मोठे नाक पाहिला असा पूर्ण माणूस उंचपुरा त्यांचं मग ते ओवाळताना उंचापुरा म्हणजे तुझ्या उंचीहून किती वरती असं वाटत तू डोक्याचा टिळा बिळा लावायला गेले असेल ना हो ते किती उंच हात होतात तेव्हा
तुझा तुझा हात केवढा उंच होता दाखव ना म्हणजे. माझा हात आता गळ्यापर्यंतच पोहोचत होता. तुझा गळ्यापर्यंत पोहोचत होता. अच्छा 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 असा म्हणजे अंदाज आला उंचीचा. छातीचा आधार करताना मुख्यांनी वाकली खाली वाकून त्यांना हो दंड आयुष्य लाभो असं तुम्ही बाबासाहेबांना म्हणाले. म्हणले बाई कशाला मस्त तुम्ही काम केलेली आहे. अच्छा असे म्हणले. मग ओवाळणी केली नंतर त्याचं भाषण एका ठिकाणी सव्वी टाकून भेटतात. असं भवळ पटांगण होतं तिथं 4 वाजता भाषण. मग बाबासाहेबांना कोण बघायला येणार चालत येणार बैलगाडी घोड्यावरून असे फुलची गाडी करून केली तो माणसात पटांगण. आणि मग बाबासाहेब आले टाळ्या वाजल्या घोषणा झाली बाबासाहेब घोषणा झाली आणि भाषणाला वर आल्यानंतर म्हणायला लागले मी काय पोचणार नाही आता तसा येतात फिरत आणि मग म्हणायला लागले ते तुम्ही व्रत भाव शिकवू नका आणि इकडच्या घरी मेलेल्या माणसाचे इकडं हे तर जनरली बाबासाहेब प्रत्येक भाषणात म्हणतच होते त्यावेळेला सगळ्या भाषणात आणि मुलांना शिकवा मुलींना शिकवा. तुम्ही म्हणाल मुलांना जन्म दिल्यावर कर्म का काढले का कर्म काय आहे तर शिक्षण शिक्षण शिकवा म्हणजे महिलांनी म्हणजे अशी बांगड्या कशाच्या तरी घालू नका काय कथलाच्या किंवा बांगड्या घालू नका आणि पण व्यवस्थित आणि मुलांना शाळेत पाठवा हे त्यांनी सांगितलं तर एका बाईचं मूल रडायला लागलं. मुलाला समजवली म्हणते कशाला रगडाच्या देवाला पुस्तक बोलतात चालतात देव बघा की आपला आणि इतकं म्हणजे शांतता होती तुम्ही टाकली तर त्याचं आव्हान देत त्या भाषणाचा परिणाम असा झाला की त्यांच्यामुळं मुलांना शाळेत मुलं पाठवायला लागली आणि आपण जे राहिलो ना अशी बोलू त्याची कामं करू नका तरायची करू नका असे जे सांगितलं त्याप्रमाणे सगळा बदल झाला आणि मुलांना शिकवायला लागली त्यांची प्रेरणा बघून. मग मी शिक्षकात त्यांची प्रेरणा घेऊनच शिकले आणि तशी प्रगती जास्त आहे ठिकाणी त्यांनी दूर काढले काय म्हणायचं प्रभात फेऱ्या फेऱ्या किंवा सत्याग्रह केला. सत्याग्रह केला सत्याग्रह केला महाडचा सत्याग्रह करायचा राम मंदिर सत्याग्रह झाला काळाराम मंदिर आणि एका ठिकाणी सांगलीच्या एका पेठला त्यांचं भाषण झालं. भाषणाला उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं की सांगलीला म्हणले सांगली तर कोण आले इथं म्हणले हिरमारे गुरुजी आले त्यांचं तर होय तुम्ही म्हणले उद्या सकाळी मला भेटायला या. मग मास्तर होते त्यांच्या तिथं कारण मास्तर तिथं ते जगायलाच आई वडील गेले होते तिथं शिकले होते त्यांच्या तिथे त्यांचं बापच बोर्डिंग ते इमारतीला सुद्धा ते शाळा मारुती बाबून वगैरे पैसे गोळा करून त्या शाळेला द्यायचे बोर्डिंगला आणि चित्रकडे जेवणही करायचे जेवायलाही जायचे मारुती बाबू अशा तऱ्हेनं त्यांनी पाठीपासून ते किरमारे गुरुजी सांगलीचे ते त्यांना घेऊन वाचनाला फिरत होते तर त्याचा परिणाम तर देव नाही असं धरलेले देव कोण देवाला मानायचंच नाही असं म्हणजे तेव्हा ते सर्व सांगायचं की देवाला मानायचंच नाही म्हणून आमच्या घरात सांगायचं की देवाला देव नाही कारण कचरा पडायचा नाही देवाला जायचं नाही काही नाही. पण सर मला वाटतं जरी तू सांगत असेल तरी लोकांचं एवढा पटकन बदल होणं कठीण होतं लोक तरी देवधर्मावर त्या मनाने विश्वास ठेवतच होते. ठिकठिकाणी सभा केल्यामुळे थोडासा परिणाम पडला असेल पण ते देवाचं एवढं मनावरून निघणं कठीण आहे. काय झालं तर आम्ही सुद्धा असं ते जे त्या साजरे केले बाबासाहेबांचे
अच्छा म्हणून त्याचा प्रभाव कमी झाला असेल. खेडे त्या सुरू केल्यानंतर मासू कांबळे वरचेच खेड्यात फिरवलं. रथयात्रा असं बरोबर प्रचार झाले. त्यानंतर बाबासाहेबांनी असं सांगितलेलं होतं नाशिकच्या सभेत 1935 साली की जशी महाराजांची मंदिर असेल या जातीत काही मी मरणार. मग त्याने आता सवय झाल्यानंतर प्रत्येक धर्माचा अभ्यास केला बाबासाहेब आणि मग बौद्ध धर्म त्यांना वाटला ना. आणि बौद्ध धर्माचं मग नागपूरला दीक्षा त्यांनी घेतली 1956 साली आणि लाखो आणि आणि मग ते म्हणजे दिल्लीला गेले. आणि दिल्लीला जाताना आता मुंबईत उभ्यायचं होतं समाज बौद्ध धर्मांतराचा पूर्ण कार्यक्रम गौतम सगळा भारत मुंबईला जायच्या वेळेला केल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी आणि आम्हालाही समजलं तिथं का शाळा सुरू तिथं काय झालं तर म्हणले बाबासाहेब आंबेडकर गेले. तर एवढा म्हणून म्हणतो आणि पेडवाडचा तर ते शिकवतो तर म्हणले काहीतरी बोलले तुला काय येतो तुझं काय काय करत होता काय करत होता असं म्हणल्यानंतर कशी गेली. आणि त्यावेळेला जी गे राजवाड्यात तिकडची गोष्ट झाली ती तेव्हाची गोष्ट तिकडचा प्रश्न आहे. तुमच्या इकडे काय त्याच्यावर दीक्षेचा समारंभ झाला नंतर बाबासाहेब वाटल्यानंतर त्या झाल्यानंतर तिथं काही त्यानंतर झालेलं नाही कारण त्यांच्या त्याच्यावरच सगळ्यांनी गेलेले होते. कोण सरोदर बायका होत्या कोणता आणि मुलं घेऊन आलेले असे लाखो आले नाही आक्रोश करून करत होते आमचा वादन केला पुरुष झाला रडत होते. ते इथं झाल्यानंतर त्यांनी 1956 साली दीक्षा घेतली होती प्रेतावर सगळे तर आमची 1957 साली आम्ही भंडारे साहेब ते एक होते मुंडा कांबळे बंडा कांबळे पंडा कांबळे ते नुकतेच होते. तिथं मग त्यांनी सगळ्यांनी आमच्या जेवढे सगळ्यांनी ते लोक मुंबईला आले तिथे सगळ्यांनी वर्गणी वगैरे करून मृत्यू समारंभ बौद्ध धर्माचा स्वीकार केले करण्याकरता की पाडवी तर मंडप उभारणार. तर गावातले लोक म्हणले काय चालवले म्हणजे की बौद्ध धर्म स्वीकारायला लागला पंतप्रधान असतो शकतो असं म्हणायला म्हणल्यानंतर मग आमची माणसं गेली का तुरुंगात का एकदम त्यावेळेला कायदा एवढा कडक होता की तुरुंगात पाठवू शकतो शिक्षक यायची बाबा. अच्छा हा बाबासाहेब हे सुद्धा म्हणले कायद्याला बंदी होईल म्हणजे तुम्हाला बरोबर कायदा आहे तुम्हाला त्यांना समारंभ केला दुखू आले होते आणि भंडारे साहेब त्यांच्यात आले होते आमच्या घरीच राहण्याची सोय केली होती दुसरी आणि जवळच मंडप उभारलेला होता. तर अशा तऱ्हेने 1957 साली आम्ही आपल्या गावी जो फोटो आहे घेतल्यानंतर आम्ही प्रचार केला. प्रौढवर्ग सुरू झालेला त्यांचे प्रौढवर्ग आता आमची बंदी ती बुद्धी घ्यायची केल्यानंतर टिकप साहेब म्हणून शिक्षण अधिकारी आले होते ते आणि प्रौढवर्ग कोणाचा बघायचा तर कांबळे पाहिजे कांबळे पाहिजे ही एक खाई दिली. तमाशे तसेच होते गाण्यात तसेच होते पोवाडे करत होते सगळे ते खेळाचे हे सगळे त्यांना आवड होती करत होते सर्वेज होते त्याच्यामध्ये भजनही चांगली बाबासाहेबांची म्हणत होती सिंधूचीही भजनं म्हणत होती आवाज सुंदर होता कुठलाही माणूस गाणारा आला तर आमच्या घरी भाषणं भजनं होत होती रात्रभर
तर असं आम्ही तिथे तर अशा तऱ्हेनं आम्ही बौद्ध धर्माचा प्रचार बत्तीस खेड्यामध्ये आणि हे बघून एका ढोराची मारत होता काल करत होता तर त्या ढोराच्या माणसाची मुलगी शाळेत जायची ती रडायची मी ती करून जायचे ना मग तिला मी शाळेत घेऊन गेले हाताला धरून आणि ती सावीत गेले पाणी बंदी सांगून तिथे केलं जाईल ती आता डॉक्टर झाली ती मोठी डॉक्टर मुलगी झाली आणि ती मग भेटल्यावर ती चालत त्याचं अशा तऱ्हेनं आम्ही कुणीही जरी आलं तर त्याचा आम्ही पूर्वी करत होता तर तो जर मास्तरांच्या जो त्या भाषणाचा परिणाम झालेला होता बाबासाहेबांचा आणि पुन्हा आम्ही ते बौद्ध धर्म केला त्यामुळे मी त्याच्यात धर्मगुरु केली आणि अशा खेडोपाडीने मी केल्यानंतर आमची बाई शिक्षिका झाली म्हणून गावं सुधारली मुली शाळेत घालवा लागली मुलं शाळेत घालवा लागली तशीच त्यांनी प्रगती केली त्यानं आठवड्याची तशीच केली सांगलीला मला आम्ही आजारी पडली आम्हाला ह्याच्यात काय झालं तर निगडची ग्राम गौरव होता मग ते गावच्या लोकांना भाषण करायला हवायची गाणी म्हणायला हवायची पोहाडे म्हणायला हवायची महिलांनी भाषण करायची हा कार्यक्रम सुरू झाला ना जिल्हा तालुका ग्राम गाव गौरव करून तालुका गौरव करून जिल्हा गौरव करायचा होता तर तिकम साहेबांनी कोणतावर बघायचं तर निधन जिथे कांबळे मास्तर आणि कांबळे पाहिजे व ते तिकम साहेब ते बघूनच एकदम बंदी केली बोलतील वाण्याचे सदस्य होता करतायत कमी देता त्याला ते म्हणजे गावात भार होतो त्याला ते भार आणि शिक्षक हे सगळ्यामध्ये दिलं की महाराष्ट्रात पुढारी होऊन झाले म्हणून ते आमच्यावर वरच्यावर अर्ज पाठवायचे अशी बंदी करावी अशी आणि हे तर सांगतो होतो म्हणून मग ते आमची बंदी केलं झाली हरवली झाली आम्हाला मान्य नाही मग आता बाई तुम्ही असं करा आम्हाला तरी हरवायचंच नव्हतं ते संसारवाला आपल्याशिवाय काय जिल्हा गौरव होतच नव्हता कारण मास्तरच एक माणूस होतो ते सगळं करत गाणी म्हणायला वाचन करायला तर अशा तऱ्हेनं टिकव साहेबांनी धरलेलं असं ही जोड हलवायची आणि त्या सभापतीनं आठवायचे त्याने धरलेलं की हलवायची नाही मग असं करून मी म्हटलं काय ना माझं आवडीत आहे असं नाही गावाचं ना आम्ही पुन्हा उघडून घेऊ म्हटलं शेवटे मग आम्हाला तुम्ही ऐके ना आमची बदली म्हटलं भेटले लागतात कारण माझी पोरं शिकायची आहे तर त्यांनी काय केलं 6 महिने झाले बदली होत तर आम्ही हजर झाले पण सभापती म्हटले जायचं मग शेवटी विचार केला आणि मी गेले साहेबाकडे तिकड साहेबांनी म्हटले काय नाही कांबळी बाई तिथं जावा तुमच्या गावी तर म्हटलं तिथे बाबा कोबी आहे माणूस म्हणलं फार वाईट आहे आम्ही त्याची बदली करतो मग काय बदली करायची म्हटल्यानंतर मला मी उभा राहिलेली तिकड साहेबांनी मला खुर्ची दिली बदली आणि लगेच बाबासाहेब आले म्हटलं जमलो आणि तिकडे बाबासाहेब आले होते बाबासाहेब म्हणजे देशमुख ओके ओके सभापती आणि म्हणून बदली केल्यानंतर मास्तर तिकडे केला